भाग एखाद्या माणसाला प्रश्न विचारला जातो संभाजी राजे कसे होते तुम्हाला माहिती आहे का तो दोन शब्दात उत्तर देतो संभाजी महाराज रंगेल होते आणि संभाजी महाराज रंगेल होते दोन शब्दात संभाजी राजांचा इतिहास बदलून जातो इतिहासानं नाना आरोपांच्या फायरी झाडल्या त्यांच्यावर संभाजी स्वैराचारी संभाजी रगेल संभाजी रंगेल संभाजी राजाने मराठी शाही बुडवली संभाजीराजे म्हणजे शिवछत्रपतींच्या पोटाला आलेला नादान तख्थनशील वारिस संभाजीराजे म्हणजे स्वराज्यद्रोही संभाजीराजे म्हणजे मोघलांच्या गोठात जाऊन मिळालेले संभाजीराजे म्हणजे छत्रपतींचे पुत्र असून युवराज असून मोगलांना सामील झालेले नाना आरोपांच्या फायरी झाडल्या बदनाम होत राहिला संभाजी गेली तीनशे पन्नास वर्ष काय आहे वस्तुस्थिती काय आहे खरा इतिहास इतिहासाची पाने ज्यावेळी चाळतो पुरावे पाहतो त्यावेळी लक्षात येतं की चौदा मे सोळाशे सत्तावन्न पुरंदरावर एका शिवरत्नाचा जन्म झाला आणि आपल्या ज्येष्ठ पुत्राची याद म्हणून महासाहेब जिजाऊंनी त्यांचं नामकरण केलं बघता बघता संभाजींच्या बाललीलांनी सर्वांनी मन हरपून गेली वय झालं दोन वर्षे आणि त्याच वेळी नियतीनं घात केला संभाजीराजांच्या राजांच्या मातोश्री सईबाई महाराणी साहेब यांचं निधन झालं देहावरचं मातृत्वाचं छत्र हरपलं पिता शिवाजीराजे तर सतत पाठीला मरण बांधून मुलगा दौड करणारे पित्याची छत्रछाया वाट्याला यावी कशी पण मासाहेब जिजाऊ असून दुसरा शिवाजी घडवायचं सामर्थ्य जिजाऊत नक्कीच आहे आणि जिजाऊ नावाच्या चालत्या बोलत्या विद्यापीठानं संभाजीराजांचं शिक्षण चालू केलं संभाजीराजे लिहिणं वाचणं शिकले चालणं बोलणं शिकले पळणं खेळणं शिकले बघता बघता नाना कला नाना विद्या नाना गुण त्यांना आत्मसात झाले एक नाही दोन नाही तीन नाही चार नाही तब्बल सोळा सोळा भाषा संभाजीराजांना यायला लागल्या मराठी येते उर्दू येते फारसी येते कानडी येते तामिळ येते मल्याळ येते हिब्रू येते पाली येते संस्कृतसुद्धा संभाजीराजांना येते राज्यशास्त्र धर्मशास्त्र नीतिशास्त्र अर्थशास्त्र प्रभागशास्त्र या सगळ्या शास्त्रांमध्ये संभाजीराजे तेज तरबेज झाले गुण सुद्धा त्यांनी जोपासला संभाजीराजांनी वयाच्या चौदाव्या वर्षी बुधभूषणम नावाचा ग्रंथ संस्कृतमध्ये लिहिला या बुधभूषणम नावाच्या ग्रंथामध्ये संभाजीराजे श्री गणेशाचं वर्णन करत होते नकशिका नायिका भेद तर्क यांसारखे कैक ग्रंथ त्यांनी प्रसिद्ध केले आणि बघता बघता उत्तम कवी म्हणून संभाजी राजांचा नावलौकिक झाला बुद्धीचं कार्यक्षेत्र तर काबीज केलंच पण त्याचवेळी शरीराचं शरीर संपदेचं आणि संभाजी नाना विद्यांमध्ये व्यायामामध्ये तेज तरबेज झाले मल्लविद्या भालाफेक तलवारबाजी घोडेस्वारी यांच्यामध्ये संभाजीराजांनी मोठी हुकूमत पैदा केली अरे घोडेस्वारीमध्ये संभाजीराजांचा हात कोणीच धरत नव्हतं तत्कालीन काळामध्ये पळत्या घोड्याला एका पायावर उभा करणारा आणि गर्व दिशी डोळ्याची पापणी मिटते वर फिरवणारा या जगाच्या पाठीवर एकच योद्धा झाला आणि त्या योद्ध्याचं नाव होतं